तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सोड्याची चटणी. खूप छान डिश आहे ही, खूप यम्मी लागते. जेव्हा आपल्याकडे नॉनव्हेज नसेल आणि आपल्याला नॉनव्हेज खायची इच्छा होते तेव्हा ही चटणी फ्रीज मध्ये करून ठेवावी. 15 दिवस तरी बंद डब्यात छान चटणी ही राहते आणि लहान मुलांना खूप आवडते. चपाती भाकरी भात कशा बरोबर ही खावी. चला तर मग आता आपण सुरुवात करूया सोड्याची चटणी करायला. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे माझा उत्साह असाच वाढत राहील आणि मी नवनवीन डिशेस करून तुम्हाला दाखवत जाईन. थँक्यू. चला आता आपण चटणी करायला सुरुवात करूया सोड्याची चटणी. चटणीसाठी 1 वाटी सुखं खोबरं घेतलेलं आहे, सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे. 1/2 वाटी सोडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. थोड्याशा लसूण पाकळ्या आहेत आणि ह्यातला आपल्या चवीप्रमाणे जितकं तिखट आपल्याला पाहिजे तितकं मी आता 1/2 चमचा लाल तिखट घालणार आहे. ते लाल तिखट आणि ही काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी असं घेतलेलं आहे. चला तर आपण आता सुरुवात करूया करायला सोड्याची चटणी. आता मी पॅन गॅसवर तापत टाकलेलं आहे. पॅन तापलेलं आहे, त्याच्यात आपण 1 पळी तेल टाकूया. तेल कमी झालं तर मागून टाकता येतं. आणि सुकं खोबरं त्याच्यात टाकून भाजूया. हा खोबऱ्याचा असा रंग आला पाहिजे, ब्राऊन रंग. तेल कमी टाकायचं, एवढं खूप नाही टाकायचं. 1 पळी तेल मला पुरलं या खोबऱ्यासाठी. आता हे खोबरं बाजूला काढून ह्याच्यातच सोडे भाजायची. आता मी 1 पळी अजून तेल टाकते आणि त्याच्यात हे स्वच्छ धुतलेले सोडे टाकून भाजते. आता हे पण चांगले भाजून घ्यायचे. आता भाजता भाजता ह्याच्यात हे लसूण टाकायचे. 18 पाकळ्या आहेत लसणाच्या. हे साधारण तुम्ही एक छोटा गड्डा घेतलात लसणाचा ते बास होतो. आणि हे चांगलं भाजायचं दोन्ही, सोडे पण आणि लसूण पण. हा आता हे सोडे आणि लसूण भाजून झालेलं आहे चांगलं. आता हे भाजलेलं सोडे आणि लसूण, हे खोबरं, मसाला हे सगळं एकत्र करून वाटायचं. हे पा, हे सगळं आता मी एकत्र केलेलं आहे. सोडे लसूण आणि सुकं खोबरं. आणि आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. ह्याला थोडं खोबऱ्याला थंड होऊन द्यायचं. आता हे सुकं खोबरं आणि सोडे हे थंड झालेले आहेत. आता ह्याच्यात मी मसाला आणि लाल मिरची पावडर असं मिक्स करते. काश्मीरी मिरची पावडर घ्यायची म्हणजे रंग चांगला येतो. दोन चमचे मसाला टाकते मी. आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकते. तुम्हाला जर का तिखट जास्त हवं तर तुम्ही जास्त टाका. आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ. आणि हे आता सगळं वाटायचं. ही चटणी बरेच दिवस टिकते, 15 दिवस तरी ही चटणी टिकते. जास्त करून फ्रीजमध्ये ठेवली बंद डब्यात तर काही हरकत नाही. आता हे सगळं पाणी न घालता वाटायचं, ह्याच्यात पाणी घालायचं नाही. ही बघा, ही आपली सोड्याची चटणी तयार. ही जरा जाडसरच वाटायची, अगदी बारीक वाटायची नाही. फक्त सोडे आणि खोबरं चांगलं वाटलं गेलं, मिक्स झालं की मिक्सर बंद करून टाकायचा.